जे काही केलेस त्याचे भयंकर परिणाम होणारे तर्पिता. कसले परिणाम? माझं तुम्ही काहीही बिघडवू शकत नाही ते दिसेलच तुला. या असल्या पोकळ धमक्यांना ना मी घाबरत नाही आणि तुम्हाला तर नाहीच नाही. कल्याणी पटवर्धन, तुमचं खरं रूप काय आहे ना ते मी फार जवळून पाहिले. माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. मूर्ख आहेस तू, मूर्ख आणि अविवेकी. जगाचं भान आलेलं नाही तुला. मी तुला नोकरीवरनं काढू शकते अर्पिता. भानावर याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. ह्या जगात सगळेच तुमचे समर्थक नाहीत, विसरू नका. आणि मला नोकरीवरून काढायचंच म्हणत असाल ना, तर ही असली लाचारीची नोकरी मलाच करायची नाही. सर सर, काय झालं रे? कल्याणीबाई आणि अर्पिता मॅडमचं भांडण चाललंय जोरात. कल्याणीबाई इथे आल्यात. तुझ्या बहिणीचा विचार केलायस तू? माझ्या एका शब्दावर यश सोडून देईल तिला. मग बस सांभाळत आयुष्यभर नवऱ्यानं सोडलेला तुझ्या बहिणीला. हा फार पुढचा प्रश्न झाला. आणि तुमच्या कटकारस्थानाने भरलेल्या घरातून ती बाहेर पडली ना तर ती सुदैवी असेल. तिला सांभाळायची काळजी तुम्ही करू नका. ती एक डॉक्टर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन सरकते ना त्याचा विचार करा. अर्पिता, माइंड युअर लँग्वेज. तुम्हीही त्यातलेच. आजपर्यंत मी तुम्हाला आदर्श संपादक समजत होते, पण तुम्हीही विकले गेलात. या कल्याणी पटवर्धनाने विकत घेतलं तुम्हाला. चेष्टा अर्पिता, बऱ्या बोलानं इथून निघून जा, नाहीतर मिस्टर तरुण. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. आपण माझ्या केबिन मध्ये बसून बोलूया का प्लीज? या ना. अमृता, हद्द झाली तुझ्या पुढे. काय चाललंय? काय लिस्ट काय आणि शॉपिंग काय? आता झालं का सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन? नाही तर परत कोणतरी राहायचंच. आयत्या वेळेला म्हणायचीस की आमच्या दांडेकर काकूंसाठी काही नाही घेतलं. अरे बरी आठवण केलीस, काकूंसाठी घ्यायचं राहिलंच आहे. अमृता, डोंट डू दिस टू मी यार. तुला माहितीये मी इरिटेट होतो, तू मुद्दा मुन करते. एक काम कर, एक काम कर, दांडेकर काकूंसाठी मुंबईतूनच काहीतरी घे आणि त्यांना सांग की आम्ही प्रेमाने महाबळेश्वर वरून आणले. अरे महाबळेश्वर ही काय शॉपिंग करायची जागा आहे? आपण काय स्वित्झर्लंडला आलोय? ओके ओके यश, मी तुझी गंमत करत होते. काकूंसाठी शोपीस कालच घेऊन झालाय. अरे काकूच एक शोपीस आहे. यश काय तू? बापरे, काकूनी ऐकलं होते मला फोन करून. बोला साहेब. अरे आहेस कुठे तू? अरे बाहेर गावी आहे रे, बीवी के साथ. यू समज लो, हनीमून मना रहा. बायको बरोबर आहे म्हणून डिस्टर्ब केलं नाहीये. पर परत कधी येतोयस? निघतोच आहे, इनफॅक्ट थोड्या वेळात चेकआउट करू, उद्या भेटतो. ओके देन, सी यू टुमॉरो. बाय बाय. मानव झालं रुसलात तुम्ही. बर, तुझ्या लिस्ट प्रमाणे सगळ्यांसाठी सगळं घेऊन जाऊ. काय लिस्ट बनवली? मिस्टर तरुण, माझ्यावर अशी चिखलफेक करण्याचा परिणाम काय होऊ शकतो याची कल्पना आहे तुम्हाला? यस मॅडम, तुम्ही आमच्या चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करू शकता. साधा सुद्धा दावा नाही मिस्टर एडिटर, करोडो रुपयांचा दावा करू शकते मी. मनात आणलं तर तुमचं हे चॅनल बंद करू शकते मी. प्लीज मॅडम प्लीज, तुम्ही असं काही करू नका. तुम्ही बघितलं ना, तुमच्या समोरच मी तिला फायर केलं. तिचं काय करायचं ते मी बघून घेईन मिस्टर एडिटर, तुम्ही तुमचं काय ते बोला. तुम्हाला काय वाटलं, अर्पिताला कामावरून काढून टाकलं म्हणजे माझी गेलेली अब्रू परत येईल? मी आणखीन काय करू शकतो मॅडम? हा एक मार्ग आहे, म्हणजे
अर्पितानी न्यूज मध्ये मांडलेलं तिचं मत हे तिचं वैयक्तिक मत होतं, तिच्या वैयक्तिक इंटरेस्ट साठी केलेलं. चॅनल किंवा मी त्या मताशी सहमत नाही असं जाहीर डिक्लेअर करूया. त्यानं काय होईल? खरं काय ते लोकांना कळेल मॅडम. नाही नाही मिस्टर तरुण, तेवढं पुरेसं नाही. मग माफी तर तुम्ही मागायचीच आहे मिस्टर तरुण, आणि ती सुद्धा आजच. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. कोणती मॅडम, सांगा ना. मिस्टर तरुण, आजपासून हे चॅनल आमचं झालं. काय? मी समजलो नाही मॅडम. इथून पुढे ह्या चॅनलवर आमच्याच पार्टीच्या बातम्या, वृत्तांत, तुमचं जे जे काही असेल ते पण आमच्या पार्टीचं म्हणून दाखवलं जाईल. आहे कबूल? अरे विचार कसला करताय राव, अशी संधी काय पुन्हा पुन्हा येते काय? काय एक विचार करू नका, वय म्हणून टाका. ठीक आहे, मला मान्य आहे. आणि ते तेवढं माफीच? हो, लगेच तयार करतो, म्हणजे पुढच्या बुलेटिनला टेलिकास्ट होईल. पुढचं बुलेटिन? एवढी महत्वाची मॅटर नी पुढचं बुलेटिन? स्पेशल बुलेटिन करायचं. ठीक आहे, स्पेशल बुलेटिन लावतो. आणि एक बातम्या द्यायला तुमच्या त्या नेहमीच्या बायका नगत, तुम्ही स्वतः बातमी द्यायची, म्हणजे बातमीला वजन येईल. काय हो, मी स्वतःच वाचेन ती न्यूज. न्यूज न्यूज नाही म्हणायचं मॅडम. काय म्हणल्या? माफी पत्र, माफी पत्र म्हणायचं. आणि ते टीव्हीत वाचणे अदुगर एक डाव मला दावायचं. नंतर काय बी मिस्टेक व्हायला नकोय. काय? ठीक आहे. मी जो विचार करते तोच तुम्ही करताय. हो. अप्पूच्या न्यूज फ्लॅशमुळे मला तर काही सुचेन असंच झालंय. काय करून बसली हो ही पोर? अहो, आपण कल्याणीबाईंच्या घरी जाऊन त्यांची माफी मागूयात. नाही, त्यांची माफी तर मागावीच लागेल आपल्याला, पण तत्पूर्वी मी त्यांना एक फोन करतो. हॅलो, मी विजय देवधर बोलतोय. बोला. कल्याणीबाई, अप्पूनी मोठी चूक केली, त्याबद्दल तुमची माफी मागण्यासाठी मी फोन केलाय. वा, छान. म्हणजे तुमच्या मुलीनी आमची गावभर बदनामी करायची, माझ्या मुलाला पोलिसांकरवी मार द्यायचा, आणि मग तुम्ही आम्हाला फोन करायचा माफी मागण्यासाठी? काय? नाही, आम्ही अप्पूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, तरी सुद्धा तिनं. कसले आई वडील आहात तुम्ही? तुमची मुलगी तुमच्या ताब्यात नाही हे अभिमानाने सांगताय मला. हे बघा कल्याणीबाई,
अर्पिता ने केलेली चूक ही माफ करण्यासारखी नक्कीच नाहीये. तिच्या ह्या मूर्खपणामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाल्याची जाणीव आहे आम्हाला. पण तरी सुद्धा जशी तुमची तन्वी तशी आमची अप्पू आहे असं समजा. खबरदार, माझ्या मुलींशी तुमच्या नादान मुलीची तुलना करू नका. माझ्या मुली माझ्या आज्ञेत आहेत, तसे संस्कार आहेत त्यांच्यावर. तुम्हाला माहितीये का, तुमच्यासारख्या मिडिल क्लास घराशी संबंध जोडून मला फक्त मनस्ताप झालाय. मनस्ताप, कसली दुर्बुद्धी झाली आणि तुमच्या मुलीला सून करून घेतली मी. हे बघा, अर्पिताच्या चुकीची शिक्षा हवं तर तुम्ही आम्हाला द्या, पण एका बहिणीच्या चुकीची शिक्षा तुम्ही प्लीज दुसरीला देऊ नका. माझ्या घरात मी काय करायचं हे तुम्ही सांगायची गरज नाहीये मला. यापुढे माझ्या घरात देवधरांची सावली सुद्धा नकोय मला. कल्याणीबाई, मी अर्पिताला समजावतो, हवं तर तिला मी तिथे तुमच्याकडे. पुन्हा ह्या घरात पाऊल टाकण्याचं धाडस करू नका. पटवर्धनांचा देवधरांशी काहीही संबंध नाही यापुढे. सत्तेपुढे माणसाचं शहाणपण नाही ना हेच खरं. लेखणी सत्ता उलथवून टाकते असं ऐकलं होतं, पण त्यात काहीच तथ्य नाही. आजकाल जो तो या सत्तेला विकला गेलाय. आजपर्यंत कल्याणीबाईंच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी मला एनकरेज करणारे तरुण सर, आज ते सुद्धा या व्यवस्थेला बळी पडले. त्यांचं तरी काय दोष म्हणा, जगण्यासाठी हितसंबंध लागतातच. पण मी ही मुस्कटदाबी सहन करणार नाही. कल्याणी पटवर्धनांच्या विरोधात जे जे करता येईल ते सगळं मी करेन. हॅलो. हॅलो अर्पिता, तुझी ब्रेकिंग न्यूज बघितली? त्या पुढची न्यूज कळली नाही तुम्हाला? काय, कल्याणी इज अरेस्टेड? नो, आय एम फायर्ड. व्हॉट? कल्याणीबाईंच्या विरोधात बोलल्याबद्दल मला नोकरीवरून काढून टाकले. हे फक्त वरवरचं कारण झालंय. कदाचित कल्याणीला हे लक्षात आलं असेल की तू आता तिच्यासाठी किती डेंजरस असते. तसंही असेल, पण सध्या मी एक बेकार आहे. कमॉन अर्पिता, तुझ्यासारख्या अशा डॅशिंग जर्नलिस्टनी असं मायूस होणं बरोबर नाही. नाही मॅम, जॉब गेल्याचं दुःख अजिबात नाहीये मला. फक्त माझं मिशन अर्धवट राहील की काय अशी भीती वाटते. डोंट वरी अर्पिता, मी आहे तुझ्या पाठी. तुला कसलीही मदत लागली तरी तू मला सांग. थँक्स मॅम. बाय बाय. आमच्या वीकली न्यूज फीचर मध्ये अर्पिता देवधर या रिपोर्टरना व्यक्त केलेली मतं ही पूर्णतः तिची वैयक्तिक मतं होती. आमच्या चॅनलचा गैरफायदा घेऊन आपला वैयक्तिक सूड उगवण्याचा तिचा प्रयत्न होता. तिच्या कोणत्याही मताशी न्यूज इंडिया चॅनलचं व्यवस्थापन, संचालक मंडळ, बातमी विभाग सहमत नाही. या सर्व घटनांमुळे कल्याणी पटवर्धनांना झालेल्या मनस्तापाबद्दल मी आमच्या वाहिनीतर्फे त्यांची माफी मागतो. अर्पिता देवधरच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे ती आमची प्रतिनिधी नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. कल्याणी पटवर्धन, त्यांच्या पक्षाचे तमाम कार्यकर्ते, तसंच त्यांचे चाहते, या सगळ्यांची मनं या घटनेमुळे दुखावली गेली असणार. आमच्या वाहिनीतर्फे या सर्वांची मी जाहीर माफी मागतो. अर्पिता, झालं तुझं समाधान? हजार वेळा तुला सांगितलं पण नाही. छोटी, तुला जे वाटत तेच तू खरं करतेस. अप्पू, तुझ्यामुळे ताईचा सुखी संसार विस्कटतोय. कल्याणीबाईंनी तिला परत पाठवायची धमकी दिली आहे. पण आई, त्यांनी दीपचा खून. बस, दीप 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 गेलाय मेलाय तो.
आता जे जीवंत आहेत ना त्यांना तरी सुखाने तू जगू देणार आहेस की नाही? अमृता, अमृताला जर त्यांनी कायमचं परत पाठवलं तर आमची किती मानहानी होईल अप्पू? आणि मुख्य म्हणजे या सगळ्यात तिचा काय दोष? आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस, समजलं? तुझ्या एका चुकीची सगळ्या घरादाराला शिक्षा भोगावी लागते. आज पहिल्यांदाच तू मुलगी असलं चिल्लाच वाटते मला. पहिल्यांदाच एक मिनिट, अगं आधी उजवा पाय. घरात येण्याचा तुला अजिबात अधिकार नाही. आल्या पावली परत जा. काय सांगितलं ऐकलं नाही समृद्धी. मॉम्स, काय झालं? यश, तू मोकाट्याने घरात जा. मी काय सांगितलं ऐकलं नाहीस तू? आम्हाला मागच्या मागे परत जा. एक मिनिट मॉम्स, झालंय काय? जे काही झालंय ते फार आनंदाने सांगण्यासारखं नक्कीच नाही यश. अमृताशी तुझा आणि या घराचा काहीही संबंध नाही आजपासून. अमृताशीच नाही तर देवधरांच्या घरातल्या कोणाशी? व्हॉट? ह्या घरात देवधरांच्या मुलीला जागा नाही. तिला परत पाठवू यश. गेट आउट ऑफ.